आम्हाला एग्जाम सेंटर उद्या सकाळी 9 वाजता तिथे आम्हाला रिपोर्टिंग करायला लावलेली आहे आणि संध्याकाळी या टाइमला 10 वाजता जर आम्हाला सांगतात आम्ही मध्य रस्त्यात प्रवासात असताना 10 वाजता जर आम्हाला ते सांगतात की एग्जाम रद्द झाली आहे तर आम्ही अशा लोकांनी काय करावं. आम्ही कमीत कमी 600-700 किलोमीटर अंतरावरनं आलेलो आहे. आम्ही 4-5 हजार रुपये खर्च केलाय ट्रॅव्हलिंगसाठी. हा फॉर्म भरण्यासाठी पैसे आमचे खर्च झाले. असं जर चालणार असेल तर आम्ही काय करायला पाहिजे. विद्यार्थ्यांचा हा संताप पहा. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं गट क आणि गट ड साठी होणाऱ्या परीक्षा अचानक पुढे ढकलण्यात आल्यात. लेखी परीक्षा घेण्याचं काम न्यासा या संस्थेला देण्यात आलं होतं. त्या संस्थेनं पूर्वतयारीसाठी आणखी वेळ हवाय असं म्हणत ऐनवेळी परीक्षा घेण्यास नकार दिला. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. राज्य सरकारच्या घोषणेमुळं विद्यार्थ्यांकडून तीव्र संताप व्यक्त होतोय. राज्यात शनिवारी सकाळी परीक्षा होणार होती. विद्यार्थी परीक्षेची तयारी करत होते. अनेक विद्यार्थी गाव सोडून परीक्षा केंद्र गाठण्यासाठी प्रवासाला सुरुवात देखील केली होती. काही जण जिल्ह्याच्या ठिकाणी पोहोचले देखील होते. मात्र ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्याने हिरमोड होऊन त्यांना परतावे लागले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचा हा खर्च उखटच वाया गेलाय. सोशल मीडियातून याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या ट्विटरवरही अनेकांनी उद्विग्न होऊन प्रतिक्रिया दिल्यात. एकाने तर गरीबाचं लेकरू 5-10 हजार खर्चून 500 किलोमीटर प्रवास करून परीक्षेला जातंय. तिकडं माय 150 रुपये रोजानं शेतात जाती असं म्हणत परीक्षा रद्द झाल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.